Hey, good morning, my dear friends and students. I am Sadman. All of you enjoying mathematics and science with me. Never enjoy karta maths and science. Practice set 4.1 start ke lila hai. Aata apan bagna raho tapla practice set 4.1 madle kahi word problem. Ek word problem tumcha samor ahe. Kai diste? The ratio of age of Abha and her mother is 2:5. Abha ahe. Abha naavach ek mulgi ahe. Aani tichi ek mummy ahe. Ma tencha vayancha ratio kiti dilila hai? 2:5 dilila hai. At the time of Abha's birth, her mother age was 27 years म्हणजे आभाच्या जन्माच्या वेळेस त्याच्या तिच्या आईचं वय किती होतं बरोबर आईचं वय जास्तच असणार आहे ना तर आईचं वय होतं तुमचं 27 इयर्स देन फाइंड द प्रेझेंट एज ऑफ आभा अँड हिज मदर म्हणजे आभाचं आत्ताचं वय किती आहे आणि तिच्या मम्मीचं वय किती आहे ते आपण इथे काढणार आहोत करणार द रेशो ऑफ एज ऑफ आभा अँड हर मदर मग आता जर आपल्याला काय करायचं त्यांचं प्रेझेंट एज काढायचं आहे मग आता सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काय करावं लागणार आहे एक रेशो मान त्यांनी दिलेला आहे 2:5 हा तिथे रेशो दिलेला आहे त्या रेशोनुसार आपण काय करूया देअरफोर द रेशो ऑफ आभा अँड हर मदर काय दिलेला आहे हा रेशो तिथे 2:5 हा आपल्याला इथे रेशो इथे दिलेला आहे मग प्रेझेंट एज आपल्याला काढायचंय मग आपण प्रेझेंट एज काय करूया त्याला एक्स हा मल्टिपल तिथे जॉईन करूया देअरफोर प्रेझेंट एज ऑफ आभा आभा जी आहे ते आभाचं प्रेझेंट एज किती येणार आहे तुमचं 2 दिलेलं रेशो हे बघा इथे काय दिलेलं तुम्हाला 2 दिलेलं आहे म्हणून आपण त्याला 2x जोडून देऊया फक्त द प्रेझेंट एज ऑफ मदर मदरचं एज काय असणार आहे जास्तच असणार आहे ना देअरफॉर प्रेझेंट एज ऑफ मदर मदरचं एज किती येणार आहे बाळांनो 5x येणार आहे पण त्यांनी एक कंडिशन दिलेली आहे बाय द गिवन कंडिशन की आभाच्या जन्माच्या वेळेस तिच्या मम्मीचं वय किती होतं 27 इयर मग बाय द गिवन कंडिशन त्यांनी दिलेल्या अटीनुसार बाय द गिवन कंडिशन मग त्यांनी काय दिलं सांगितलंय की आभाच्या जन्माच्या वेळेस म्हणून काय करावं लागणार इथे 5x मधून तुम्हाला 2x काय करावं लागणार आहे इथे मायनस करावं लागणार आहे किती आले तुमचे 5x मायनस 2x इज इक्वल टू 3x आलेलं आहे आणि मग आता आपण इथे एक्झाम्पल हे सॉल्व्ह करू शकतो मग आता त्यांनी काय सांगितलं आहे मम्मीचं वय किती होतं 5x मायनस 2x इज इक्वल टू 27 इयर्स होतं मग आता आपण इथे सॉल्व्ह करू शकतो ऑलरेडी आपण 3x इथे काढलेलं आहे सो 3x इज इक्वल टू 27 आणि हे कॅल्क्युलेशन सगळ्यांना जमतं ह्या दोघांमध्ये काय असतं बाळांनो इथे मल्टिप्लिकेशन असतो आणि हा जो मल्टिप्लाय आहे इकडे जाताना काय होतो 3 डिवाइडला जातो सो 3 1 3 3 9 27 सो एक्स इज इक्वल टू 9 हे आपल्याला मिळालेलं आहे आणि त्याच्यावरून आपण त्या दोघींचेही एज आत्ताचे एज आहे प्रेझेंट एज ऑफ आभा काढू शकतो प्रेझेंट एज ऑफ आभा आभाचं आत्ताचं एज किती आहे आपण इझिली काढू शकतो ते किती मानलं होतं आपण 2x ठीक आहे मग 2x म्हणजे आपल्याला x ची व्हॅल्यू मिळालेली आहे x ची व्हॅल्यू 9 मिळाली सो 9 इथे आपण x च्या ऐवजी काय केलं ही 9 व्हॅल्यू पुट केली 9 2 18 म्हणजे 18 इयर्स हे काय आलं तुमचं आभाचं एज आलेलं आहे तेच तुम्हाला मदरचं एज काढायचं आहे अँड हर मदर देअरफोर प्रेझेंट एज ऑफ मदर प्रेझेंट एज ऑफ मदर ते पण तुम्ही इझिली काढू शकतात कशा पद्धतीने बाळांनो ए मदरचं एज किती आहे 5x त्याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू पुट करा 5 × 9 9 5 = 45 इयर्स 45 इयर्स काय आलं तुमच्या मम्मीचं मदर मग म्हणजे तुमची ती आभाची जी आई आहे तिचं एज आलेलं आहे 45 आणि ती आभा आहे तिचं आत्ताचं वय किती आलं तुमचं 18 इयर्स आलेलं आहे सो अशा पद्धतीने एक्झाममध्ये 3 मार्क्ससाठी तुम्हाला हा क्वेश्चन येईल की अशा पद्धतीने आभा आहे तिची मदर आहे त्यांचं प्रेझेंट एज मग त्याला एक एक्स मल्टिपल मानायचं आहे तुम्ही आणि त्यांनी दिलेल्या कंडिशननुसार तुम्ही काय करायचं एक इक्वेशन तयार करायचं ते सॉल्व्ह करायचं x ची व्हॅल्यू मिळाल्यानंतर तुम्ही दोघांचंही वय इथे फाइंड करू शकता सो अशा पद्धतीने आपला हा जो क्वेश्चन नंबर 6 आहे तो इथे क्लियर झालेला आहे लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन ऑफ दिस प्रॅक्टिस सेट सो स्टुडंट नेक्स्ट क्वेश्चन आहे द प्रेझेंट एज ऑफ वत्सला अँड सारा आर 14 इयर्स अँड 10 इयर्स रिस्पेक्टिवली तुमची एक वत्सला आहे आणि एक सारा आहे दोघांच्या वयांचं गुणोत्तर किती दिलेलं 14:10 एवढं आपल्याला रेशो दिलेला आहे आफ्टर हाऊ मेनी इयर्स द रेशो ऑफ देअर एजेस विल बी बिकम 5:4 किती वर्षानंतर त्यांच्या वयांचा जो रेशो आहे तो 5:4 होणार आहे मग किती वर्षांनी आपल्याला माहिती आहे का नाही मग काय करूया आपण माहिती नाही म्हणून काय करणार तुम्ही तिथे एक्स मानणार आहे लेट मग तुम्ही इथे लिहा लेट आफ्टर एक्स इयर्स आफ्टर एक्स इयर्स रेशो ऑफ
रेशो ऑफ कोण ती वत्सला अँड सारा अँड सारा इज 5:4 मग प्रेझेंट एज काय आहे प्रेझेंट एज ऑफ वत्सला किती येईल रे तुमचं प्रेझेंट एज ऑफ वत्सला जी वत्सला आहे तिचं प्रेझेंट एज किती येणार आहे तुमचं दिलेलं आहे 5 मग त्याला आपण काय करूया 5x जोडून देऊया एक्स हा मल्टिपल घेऊया दुसरी कोणती आहे तुमची सारा मग ते साराचं पण प्रेझेंट एज काय मानूया तुम्ही प्रेझेंट एज ऑफ सारा इज इक्वल टू वॉट इज 4x ठीक आहे आपण प्रेझेंट एक्सला एक्स हा मल्टिपल जोडून गेला 5x आणि 4x इथे घेतलेला आहे मग काय करायचं आपल्याला आफ्टर हाऊ मेनी इयर्स द रेशो ऑफ देअर एज विल बी बिकम्स 5:4 रेशो कधी होणार आहे मग आफ्टर एक्स इयर्स एक्स इयर्स नंतर दोघांचं एज किती होणार आहे ते काढूया आफ्टर एक्स इयर्स काय करायचं आहे आपलं त्यांचं एज फाइंड करायचं आहे मग आफ्टर एक्स इयर्स तुमचं जी वत्सल आहे कोण आहे तुमची जी वत्सल आहे त्या वत्सलाचं एज काय होणार आहे एक्स इयर्सने 14+x होणार आहे 14+x इयर्स लिहिलं तरी तुम्ही इथे चालणार आहे ओके त्यानंतर तुमची जी सारा आहे त्या साराचं पण एक्स इयर्सने किती होणार आहे तुमचं तिचं काय दिलेलं आहे हे 14 आणि साराचं 10 दिलेलं आहे सो 10+x तुम्हाला इथे मिळणार आहे आणि याच्यानंतर बाय दी गिवन कंडिशन आपण काय करणार आहोत एक समीकरण किंवा आपण इक्वेशन तयार करणार आहोत बाय दी गिवन कंडिशन मग काय तयार होईल रे तुमचं इक्वेशन इथे तुमचं इक्वेशन एक छानपैकी तयार होणार आहे काय होणार आहे 14+x/10+x आणि त्यांचा रेशो आपल्याला किती पाहिजे आहे 5:4 5:4 आपल्याला रेशो पाहिजे आहे हे इक्वेशन छानपैकी तुम्हाला इथे तयार करता आलं पाहिजे आणि हे इक्वेशन तयार केल्यानंतर आपण ते सॉल्व करणार आहे आता सॉल्व कसं करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे हा जो 4 आहे तो काय करायचा याच्या पुढे न्यायचा आहे म्हणजे कसं होईल रे तुमचं हा 4 इथे येईल आणि ह्या दोघांना ब्रॅकेट टाकूया 14+x टाकायचं इज इक्वल टू साईन त्यानंतर हा जो 5 आहे तो याच्या पुढे इकडे न्यायचा आहे आणि याला ब्रॅकेट करायचं आहे सो हा 5 इथे आणि इथे काय येईल तुमचं 10+x येणार आहे आणि आता आपल्याला हे ब्रॅकेट सॉल्व करायचं आहे सिम्पल 14 जा किती 4 जा 16 कॅरी ओवर 1 4 जा 4+1 5 14 जा 56 ओके 56 आलेला आहे आणि 4 × x 4x आलेला आहे 5 × 10 जा 50 आलं 5 × x 5x आलं त्यानंतर पुढची स्टेप सगळ्यांना माहिती आहे संख्या एका बाजूला अक्षर आपण एका बाजूला आणत असतो सो हिअर 56 हा 50 काय आहे इकडे प्लस इकडे जाताना काय होणार तुमचा मायनस होणार आहे त्यानंतर 5x हा इकडे +4x आहे इकडे जाताना काय होईल तुमचा -4x येणार आहे मग 56 मधून 50 गेले किती उरले तुमचे बाळांनो 6 उरलेलं आहे आणि 5x मधून 4x गेले की तुमचा 1x 1 लिहिला तरी चालेल नाही लिहिला तरी चालेल म्हणजे x ची व्हॅल्यू इन शॉर्ट किती आलेली आहे 6 आलेली आहे मग x ची व्हॅल्यू जर तुम्हाला मिळाली तर पुढच्या प्रश्नाचं उत्तर हे आपोआपच मिळणार आहे त्यांनी काय विचारलं आहे आफ्टर हाऊ मेनी इयर्स द रेशो ऑफ देअर एजेस विल बी बिकम 5:4 म्हणजे एक्सची व्हॅल्यू म्हणजे 6 वर्षानंतर त्या दोघांच्या वयांचं गुणोत्तर किती होणार आहे 5:4 मग तुम्ही इथे आन्सर लिहू शकतात आफ्टर सिक्स इयर्स ती पूर्ण लाईन जी आहे ती अशी लिहून टाकायची हाऊ मेनी इयर्स ओके आफ्टर सिक्स इयर्स द रेशो ऑफ देअर एजेस विल बी द रेशो ऑफ देअर एजेस विल बी किती होणार आहे बाळांनो 5:4 असं अशा पद्धतीने 3 out of 3 मार्क्स तुम्हाला ह्या क्वेश्चनचे इथे मिळणार आहेत सिम्पल वत्सला आणि साराचा क्वेश्चन होता किती वर्षांनी होईल म्हणून आपण एक्स वर्षांनी होईल असं मांडलं त्यानंतर पुढे काय केलं आपण प्रेझेंट एज ऑफ वत्सला 5x प्रेझेंट एज ऑफ सारा 4x मांडलं मग एक्स इयर्स नंतर वत्सलाचं एज 14+x होणार आणि साराचं 10+x त्यानंतर आपण एक इक्वेशन तयार केलं ते इक्वेशन आपण सॉल्व्ह केलं त्यानंतर आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळाली आणि एक्सची व्हॅल्यू मिळाली हेच आपलं काय झालं इथे आन्सर आलेलं आहे सो अशा पद्धतीने हा क्वेश्चन पण आपला इथे क्लिअर झालेला आहे लेट्स मूव्ह टू द
नेक्स्ट क्वेश्चन. सो हा आहे तुमच्या प्रॅक्टिस सेट 4.1 मधला शेवटचा क्वेश्चन. बघा, द रेशो ऑफ प्रेझेंट एजेस ऑफ रेहाना अँड हर मदर इज 2:7. ओके, मग आता सगळ्यात पहिले त्यांनी जे दिलंय ना त्याच्यानुसार आपण काय करूया, दिलं तसंच कॉपी करायचंय फक्त. काय देअर द रेशो ऑफ देअर एजेस, रेशो ऑफ देअर एजेस, त्यांच्या एजेसचा रेशो तुम्हाला इथे दिलेला आहे किती, 2:7 असा रेशो इथे दिलेला आहे. द रेशो ऑफ देअर एजेस विल बी 1:3. व्हॉट इज रेहनाज, हे बघा, हे वाचलं नव्हतं. आफ्टर 2 इयर्स बघा त्यांनी कंडिशन दिलेली आहे, आफ्टर 2 इयर्स द रेशो ऑफ देअर एजेस विल बी 1:3, म्हणजे 2 वर्षांनंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती होणार आहे, 1:3. मग रेहानाचं वय किती आहे, मग आता आपण काय करूया, पहिले प्रेझेंट एज, त्यांनी दिलेली जी सिच्युएशन आहे त्याच्यानुसार जे प्रेझेंट एज आहे, प्रेझेंट एज कुणाचं मानूया पहिले, तुमची जी रेहान आहे, रेहानाचं प्रेझेंट एज जे आहे आपण काय मानूया, 2x. हा, हे बघा, हे 2 आहे, त्याला फक्त x हा मल्टिपल आपण इथे जोडून देणार आहोत. त्यानंतर पुढे कोण आहे, हर मदर, मग प्रेझेंट एज ऑफ मदर, प्रेझेंट एज ऑफ मदर, मदरचं एज किती येणार आहे बाळांनो, मदरचं एज येणार तुमचं 7x. हा, 7 फक्त x हा मल्टिपल जोडून देणार आहोत. आफ्टर 2 इयर्स द रेशो ऑफ देअर एजेस विल बी 1:3. मग आपण बाय दी गिवन कंडिशन, त्यांनी दिलेल्या अटीनुसार, बाय दी गिवन कंडिशन काय म्हणतात रे, ते म्हणतात की 2 वर्षानंतर रेहाना आणि तिच्या आईचे जे वय आहे त्यांचं गुणोत्तर 1:3 होणार आहे. मग बाय द गिवन कंडिशन आफ्टर 2 इयर्स, आफ्टर 2 इयर्स कोणाचं एज काढायचं पहिले, रेहानाचं एज, द एज ऑफ रेहाना, एज ऑफ रेहाना, रेहानाचं वय किती होणार आहे तुमचं, 2 इयर्सने, टू इयर्सने रेहानाचं एज किती होणार आहे, 2x, ऑलरेडी तिचं आत्ताचं वय आहे 2 इयर्स, मग 2x+2 इथे होणार आहे, 2x+2. आता तिच्या मम्मीचं वय काय होणार आहे, मम्मीचं वय तर जास्तच असणार आहे, द एज ऑफ मदर, द एज ऑफ हर मदर, तिच्या आईचं एज किती येणार आहे, तिच्या आईचं आत्ताचं एज किती मानलं होतं, 7x. या 7x मध्ये काय करणार, 2 इयर्सनी काढायचं म्हणून 2 ऍड करणार. इथे पण 2x होते, त्या 2x मध्ये काय केलं आपण, 2 फक्त इथे हे केलं. मग आता आपल्याला याच्यानुसार एक काय करणार, इक्वेशन तयार करणार, बाय दी गिवन कंडिशन, बाय दी गिवन कंडिशन काय म्हणतात ते, 2 वर्षानंतर त्यांचं जे वय आहे, त्यांचं जे रेशो आहे तो किती येतोय, तो येतोय तुमचा किती रे, 1:3. मग आता हे लिहूया आपण एका खाली, एक 2x+2/7x+2 = रेशो किती होतोय, 1:3. आता हे इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचं आहे, सॉल्व करायला खूप सिंपल आहे. हा 3 जो आहे तो शिफ्ट करून कुठे जायचा, तुमचा शिफ्ट करून इथे जाणार आणि याला आपण ब्रॅकेट टाकणार आहोत, सिंपल. सो देअरफोर 3 2x+2 होणार आहे आणि इज इक्वल टू, हा जो 1 आहे हा 1 इकडे येणार आहे आणि याला ब्रॅकेट टाकणार आहोत, येतं आहे लक्षात तुमच्या, देअरफोर 1 7x+2 इथे होणार आहे, ठीक आहे. सो आता आपण इथे सॉल्व करणार आहे, 3 2 जा किती झाले रे बाळांनो, 6x+3 2 जा किती झाले तुमचे इथे, 6 = 1 × 7x 7x + 1 × 2 2. पुढची स्टेप सगळ्यांना माहिती आहे, संख्या संख्या एका बाजूला, अक्षर अक्षर एका बाजूला. सो 6 हा +2 इकडे जाताना -2 केला, 7x हा +6x आहे हा -6x केला. तुम्ही म्हणाल टीचर आम्ही असं केलं तर चालेल का, 6x आणि हा 7x इकडे आणला तरी चालणार आहे, त्या याने सुद्धा आन्सर आपलं सेम येणार आहे, 6 - x = 4, म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला इथे मिळालेली आहे आणि त्याच्यावरून आपण कोणाचं वय काढू शकतो, तुमच्या रेहानाचं सांगितलंय ना, मग रेहानाचं एज किती आहे रे बाळांनो, रेहानाचं एज आहे तुमचं 2x, किती आहे 2x. मग रेहानाचं एज किती येईल, इथे तुम्हाला मी काढून दाखवते, किंवा एक मिनटं मी रफ करते, एवढं जे आहे हे रफ करते, तुम्हाला रेहानाचं एज काढून दाखवते. हे बघा, रेहानाचं एज आपण काय म्हणलं होतं, x इथे दाखवते. देअरफोर द एज ऑफ रेहाना, देअरफोर द एज ऑफ
किती म्हणलं होतं रे रेहनाचं एज 2x, आपल्याला एक्सची व्हॅल्यू ऑलरेडी मिळाली. किती आली तुमची एक्सची व्हॅल्यू? 4. 2 4 जा 8 इयर्स. तुमच्या रेहानाचं वय किती आलं? 8 इयर्स आलं. मिळालं आपल्या प्रश्नाचं उत्तर. सगळ्यात पहिले प्रश्न नीट वाचायचा, त्याच्यानुसार काय करायचं, व्यवस्थित इक्वेशन तयार करून घ्यायचं, कंडिशन्स तयार करून घ्यायच्या, आणि तुम्हाला आन्सर इथे मिळणार आहे. सो अशा पद्धतीने प्रॅक्टिस सेट 4.1 इथे कम्प्लीट झालेला आहे. नेक्स्ट प्रॅक्टिस सेट भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.